आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. डॉक्टर आंबेडकर भवनचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत, स्लॅब कोसळून मूर्ती दुखावल्यास ग्रामपंचायत जबाबदार. कोरोची येथील डॉक्टर आंबेडकर भवनचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत असून, कोणत्याही क्षणी कोसळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस धक्का लागू शकतो. असं घडलं तर त्यास ग्रामपंचायतीस जबाबदार धरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिलाय. माझं नाव बापूदत्तू कांबळे, मी सिद्धार्थनगर मध्ये रहिवासी असून माझे जे आंबेडकर भवन जे बांधलेलं आहे, जवळ 20-22 वर्ष झाले जे बांधून, तर ते निष्कृत दर्जेचं बांधलेलं आहे. तरी सवरचा स्लॅब जो ढासळत आहे आणि त्याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती असल्यामुळे जर का बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला जर वरनं स्लॅबचे जर हे पडले, स्लॅब जर वरनं पडला तर त्याला ग्रामपंचायत जबाबदार राहील. आणि हे जर का ग्रामपंचायत वारंवार ग्रामपंचायतला सांगून, सरपंचांना सुद्धा सांगून दाखवून सुद्धा ग्रामपंचायत ग्रामसेवकला सकाळी फोन केलेला असताना देखील ग्रामपंचायत ग्रामसेवक सुद्धा इथं आलेले नाहीत, तरी त्यासाठी जर का समजा बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला जर धक्का लागला तर मात्र आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत, याची नोंद हे ग्रामपंचायतने घ्यावी. परिसरातील नागरिक बापू कांबळे आणि सौ पूजा भंडकुबे यांनी महानकारी न्यूजशी बोलताना सांगितलं की सिद्धार्थनगर परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन समाज मंदिराचा स्लॅब धोकादायक बनला असून कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 20 वर्षांपूर्वी सदरचे भवन आमदार मलाबादे यांच्या फंडातून बांधण्यात आलं असून ग्रामपंचायतीने भवनाच्या डागडुजीकडे नेहमीच दुर्लक्ष केलं आहे. परिसरातील नागरिकांनी भवनच्या दुरावस्थेबाबत ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तक्रारी करूनही डागडुजीची मागणी केली होती. सरपंच सौ रेखा पाटील आणि ग्रामसेवक राजू जाधव यांना पाहणीकरिता बोलावले असता त्यांनीही कानाडोळा करत पाहणी करता येण्याचं केवळ आश्वासनच दिलं आहे. या स्लॅबखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती असून स्लॅब कोसळल्यास मूर्ती दुखावली जाण्याची मोठी शक्यता आहे. तसे झाल्यास ग्रामपंचायत प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी या नागरिकांनी दिलाय. यावेळी भिकाजी भंडकुबे, महादेव भंडकुबे, युवराज वजीर, नंदा मोरे, शांताबाई कांबळे, हिराबाई धुमाळ, कांचन कांबळे, उषा भंडकुबे, विठ्ठल बनसोडे, अजित मोरे यांच्यासह बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे. माझे नाव पूजा भिकाजी भंडकुबे. सिद्धार्थनगर मधील भवनाचे स्लॅब पडत आहे, स्लॅब पडत आहे, खाली आंबेडकरांची मूर्ती आहे, त्यांना जर धक्का लागल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहील. वेळेत दुरुस्त न झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहील, ग्रामपंचायत वर मोर्चा काढण्यात येईल.